Once again, I welcome you all to the e-learning platform by the Department of Automation Engineering of BSIET. As you know, myself SB Shinde, working as a lecturer in Automobile Engineering Department. Last lecture only we started with the first chapter of 2 and 3-wheeler technology. So the first unit or the first chapter is the frame and chassis. In last lecture, we gone through the what are the basic requirements and basic layout of the frame or chassis. So in this lecture, we'll see the 5 basic types of two-wheeler frame as a single cradle frame, double cradle frame, two-wheeler frame, engine as a stress member, and twin spare frame. We'll see these types one by one from next lecture. First, what do you mean by frame? As we gone through this point in last lecture, so the frame, what do you mean by frame? So frame is the main member which supports all parts of the vehicle. Frame manje kay tar je vehicle je aahe tumche two wheeler je aahe te two wheeler che sage je parts aahet engine asel tumchi seat aahe body aali mhanje tyamadhe petrol tank aala side panels aale किंवा इव्हन तुमचे व्हील आहे या सगळ्यांना सपोर्ट कोण देते तर ती ही फ्रेम देते. तर त्याचे 5 टाईप्स आहेत, विल सी वन बाय वन. फर्स्ट वन इज द सिंगल क्रॅडल फ्रेम. सो दिस इज द लेआउट ऑफ द सिंगल क्रॅडल फ्रेम. इन लास्ट लेक्चर ऑल्सो वी सॉ दिस इमेज. सो व्हॉट डू यू मीन बाय सिंगल क्रॅडल फ्रेम? इन अर्लियर स्टेज म्हणजे काय, सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा व्हेकल मॅन्युफॅक्चरिंग सुरुवात झाली, टू व्हीलर मॅन्युफॅक्चरिंग जेव्हा सुरुवात झाली, तेव्हा एक बॅकबोन टाईपची फ्रेम वापरायची. होंडा गाड्यांमध्ये ती वापरली जायची, होंडा 100 सीसीमध्ये. त्यामध्ये कसं होतं, इथं जसं तुम्ही बघताय की ही जी ट्यूब आहे ही सिंगल ट्यूब आहे, म्हणून याला नाव दिलेलं आहे सिंगल क्रॅडल फ्रेम. जी इथं सपोर्टिव्ह ट्यूब जी आहे ती काय सिंगल आहे. आधीच्या टाईप म्हणजे सुरुवातीला अर्लियर स्टेज जेव्हा हे मॅन्युफॅक्चरिंग किंवा हे डेव्हलपमेंट सुरुवात झाली, त्यावेळी सुरुवात झाली ती बॅकबोन फ्रेमपासून. बॅकबोन फ्रेमला काय होतं की ही जी ट्यूब दिसते डाऊन ट्यूब ही नव्हती, फक्त हा जो एवढा सांगाडा जो आहे हा सांगाडा फक्त होता, हा पुढचा पार्ट नव्हता. त्यानंतर हे डेव्हलपमेंट झाली सिंगल क्रॅडल फ्रेममध्ये. सिंगल क्रॅडल फ्रेममध्ये काय झालं तर ही सिंगल ट्यूब आपण त्यामध्ये ॲड केलेली आहे. तर का केलेली आहे, तर इंजिनला जे सपोर्ट आहे, आधी काय होतं हे इंजिन तर हँग व्हायचं फक्त, हा सपोर्ट नसायचा. पण आत्ताच्या हे सिंगल क्रॅडलमध्ये काय केलं की इंजिनला सुद्धा सपोर्ट मिळायला पाहिजे, इंजिनच्या सेफ्टीसाठी किंवा तुमच्या ड्रायव्हिंगच्या स्टॅबिलिटीसाठी हेही डाऊन ट्यूब त्यामध्ये ॲड केलेले आहे. तर इंजिन तुम्ही बसवताय गाडीमध्ये तर इंजिनचे लोकेशन जे आहे, इंजिनचं प्लेस जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे. का? कारण इंजिनच्या लोकेशनवर गाडीचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी जे आहे किंवा गाडीचा बॅलन्स तुम्ही जे करणार आहे, बॅलन्सिंग जे आहे गाडीचं, ह्या सगळ्या इंजिनच्या लोकेशनवर ठरते. नाही तर तुम्हाला मला वाटलं की इंजिन मागं पाहिजे, पुढं पाहिजे, वर पाहिजे. जेव्हा फ्रेम डिझाईन तुम्ही करताय, आपण डिझायनर जेव्हा फ्रेम डिझाईन करतोय तेव्हा तो पहिला इंजिनचं लोकेशन ठरवते, फ्रेममध्ये इंजिन कुठं बसवायचं. का? तर त्यावर त्याचं त्या पूर्ण व्हेकलचं बॅलन्सिंग ठरणार आहे, ते बॅलन्स होणार आहे का नाही ते ठरणार आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर स्कूटर घेतली, स्कूटरला इंजिन एका साईडला आहे, बरोबर आहे. इंजिन जर एका साईडला असेल तर ती गाडी तुमची एका साईडला झुकते. तेच ओव्हरकम करण्यासाठी नवीन बाईक्समध्ये हे इंजिन हे सेंटरला दिलेलं आहे. हे कशासाठी? तर गाडीच्या बॅलन्ससाठी. सो द फर्स्ट पॉईंट इज द सिंगल क्रॅडल फ्रेम. त्यामध्ये काय आहे, सिंगल ट्यूब येते. ही जी समोर ट्यूब आहे ती सिंगल ट्यूब येते. द सिंगल क्रॅडल फ्रेम इज सिमिलर टू दॅट ऑफ द बायसिकल फ्रेम. जे सायकलमध्ये तुम्ही बघताय की सिंगल फ्रेम, त्रिकोणी सिंगल फ्रेम आहे, तसं ह्यामध्ये सुद्धा ही सिंगल फ्रेम येते. द इंजिन इज सपोर्टेड बाय ऑर माउंटेड ऑन द सिंगल स्टील ट्यूब ऑफ वेअरिंग डायमीटर अबव अँड बिलो. दिसतं हे जे सपोर्ट्स आहेत, हे जे होल्स दिसतात ह्यावर इंजिनला सपोर्ट दिला जातो. अजून एक इमेज आपल्याकडे बघताय, सायकलसाठी ही सिंगल फ्रेम आहे. इथे ह्या पॅसेजमध्ये तुमचं इंजिन बसणार आहे, म्हणून याला म्हणलेलं आहे सिंगल क्रॅडल. जे ट्यूब्स आहेत हे सिंगल आहेत आणि ह्या स्टीलच्या बनवलेल्या असतात आणि जनरली हे ट्यूब्युलर शेपमध्ये असतात. सिंगल क्रॅडलमध्ये आपण बघितलं की जी ट्यूब होती ती सिंगल होती, सपोर्टिंग मेंबर सिंगल होती. पण आता या डबल क्रॅडलमध्ये जसं तुम्हाला दिसतं, यामध्ये जी ट्यूब आहे
ते इथं काय आहे, डबल दिसतात, दोन ट्यूब दिसतात. समोरच्या ज्या बॉटम ट्यूब्स आहेत किंवा डाऊन ट्यूब म्हणतोय त्या दोन आहेत, त्यामुळे हिला नाव दिलेलं आहे डबल क्रॅडल फ्रेम. तर हे असं का डिझाईन केलेलं आहे, कारण की जेव्हा सिंगल क्रॅडल आपण जेव्हा डिझाईन केली तेव्हा त्यामध्ये एक थोडासा प्रॉब्लेम डिझायनर्सना जाणवला की स्टॅबिलिटी, गाडीची स्टॅबिलिटी जी आहे ती स्टॅबिलिटी तेवढी जेवढी पाहिजे किंवा बॅलन्सिंग जेवढं पाहिजे तेवढं मिळत नव्हतं. तर ते बॅलन्सिंग किंवा गाडीची स्टॅबिलिटी वाढवण्यासाठी हे जी फ्रेममध्ये मॉडिफाय केले ते डबल क्रॅडल, म्हणजे इंजिनला जास्तीत जास्त सपोर्ट मिळाला पाहिजे. इथं दिसतंय ॲक्च्युअल फ्रेम डबल क्रॅडल, दोन सपोर्ट दिसतात इथं, आणि ह्या पॅसेजमध्ये तुमचं इंजिन बसणार आहे. ह्या दोन मेंबर्स आहेत त्यामधला म्हणलं आहे आपण डबल क्रॅडल फ्रेम. अपार्ट फ्रॉम द सिंगल क्रॅडल फ्रेम द डबल क्रॅडल यूज टू मेटल ट्यूब्स ऑन आयदर साइड ऑफ टू होल्ड अँड सपोर्ट द इंजिन. दोन ट्यूब्स आहेत ह्याच्यामध्ये तुमचं इंजिन बसणार आहे. इट फाइंड्स यूज ऑन मोस्ट ऑफ द रोड बाईक्स अँड कस्टम बाईक्स बट लॅग्स बिहाइंड व्हेन कम्पेअर टू द लेटेस्ट फ्रेम डेव्हलप्ड इन टर्म्स ऑफ वेट अँड स्ट्रेंथ. जे आपण पुढचे बघणार आहे हे आत्ताच्या मॉडिफाईड बाईकमध्ये किंवा स्पोर्ट्स बाईकमध्ये तुम्हाला दिसणार काही ठराविक बाईक्समध्ये, पण आत्ताच्या पुढच्या बाईक्स म्हणजे इंजिनल स्ट्रेस मेंबर्स आहेत, ट्विन स्पेअर आहे, पेरिमीटर फ्रेम आहे, याच्या कम्पॅरिझनमध्ये ह्याचे ॲडव्हान्टेजेस कमी आहेत. तर जर एक्झाम्पल जर बघितलं, पहिला आपण जी बघितली ती आहे सिंगल क्रॅडल फ्रेम. सिंगल क्रॅडल फ्रेमचं जर एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं झालं, रॉयल एनफिल्डची क्लासिक 350 जी बाईक आहे, रॉयल एनफिल्डची क्लासिक 350 किंवा इलेक्ट्रा जी बाईक आहे त्याला सिंगल क्रॅडल फ्रेम आहे, आणि रॉयल एनफिल्डचीच कॉन्टिनेंटल जीटी जी फ्रेम आहे, जे दुसरं मॉडेल आहे कॉन्टिनेंटल जीटी 500 सीसी, त्या कॉन्टिनेंटल जीटीला डबल क्रॅडल फ्रेम आहे. तुम्ही नेटवर सर्च करू शकताय. तर सिंगल क्रॅडल एकाच कंपनीमध्ये बघा तुम्ही, सिंगल क्रॅडल जर झालं तर तुम्ही 350 क्लासिक 350 आहे, आणि डबल क्रॅडल तुमची कॉन्टिनेंटल जीटी, कारण की ती हाय स्पीड आहे व्हेकल, हाय स्पीड व्हेकल असल्यामुळे त्याला स्टॅबिलिटी किंवा बॅलन्सिंग जे आहे ते तुम्हाला जास्त पाहिजे, त्यासाठी त्याला डबल क्रॅडल वापरलं आहे. अजून एक्झाम्पल घ्यायचं झालं तर तुमचे होंडाचे जे जुन्या गाड्या होत्या, शाईन असेल किंवा आपली युनिकॉर्न आहे, त्याला सुद्धा सिंगल क्रॅडल फ्रेम येतात. नेक्स्ट वन इज द इंजिन ॲज अ स्ट्रेस और नॉन स्ट्रेस मेंबर इन मोटरसायकल. म्हणजे इंजिनच्या लोकेशनवर हे ठरतंय की ते स्ट्रेस मेंबर आहे की नॉन स्ट्रेस. आता तुम्हाला इमेज बघितलं लक्षात येईल, इंजिन इज अ व्हायटल कंपोनंट इन मेंटेनिंग द स्टॅबिलिटी ऑफ बाईक. जसं मी आपण सुरुवातीपासून मी सांगत आलो आहे की इंजिनचं लोकेशन किंवा इंजिन जे आहे त्याचं लोकेशन जे आहे ते का महत्त्वाचं आहे, तर ते तुमच्या व्हेइकलची स्टॅबिलिटी किंवा बॅलन्सिंग जे आहे ठरणार आहे, किंवा व्हेइकल जे आपण गाडी चालवतोय रस्त्याने त्याची स्टॅबिलिटी जी ठरणार आहे ते इंजिनच्या लोकेशनवर ठरणार आहे. तर त्यासाठी इंजिनचं लोकेशन हे महत्त्वाचं आहे. द वेट ऑफ द इंजिन इज युजली रिस्पॉन्सिबल फॉर लोअरिंग द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. जसं मी सांगितलं त्याचं वेट जे आहे ते कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे, जर तुमचं सीजी जर तुम्हाला कमी करायचं असेल तर त्यासाठी इंजिन वेट तुमचं महत्त्वाचं आहे, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. अपार्ट फ्रॉम द व्हेरियस टाईप ऑफ फ्रेम यूज इन बाईक द प्लेसमेंट ऑफ द अँड इंजिन कॅन बी स्ट्रेस मेंबर ऑर नॉन स्ट्रेस मेंबर. दोन टाईपचे मेंबर आहेत, एक स्ट्रेस मेंबर अँड नॉन स्ट्रेस. नॉन स्ट्रेस म्हणजे इथे दिसतंय हे जे इंजिन दिसतंय हे नॉन स्ट्रेस मेंबर, ह्याला सपोर्ट वगैरे आहे, डबल क्रॅडल दिसतात तुम्हाला इकडे पण आहे, त्या साईडला पण पाईप आहे, डबल क्रॅडल. हिरोंडा 300 CD जे बाईक आहे तसं दिसतंय. एक एक्झाम्पल म्हणून दिसलेलं आहे. आता बघा हे इंजिन कुठे आहे, तुमच्या फ्रंट व्हेइकल व्हील जे आहे त्या फ्रंट व्हीलवर हे इंजिन बसवलं आहे. ते फ्रंट इंजिन ही फ्रेम अशा टाईपच्या फ्रेम आधी यायच्या, आणि हे नॉन स्ट्रेस मेंबर का, कारण की हे डायरेक्ट इंजिन हँगिंग आहे, यामध्ये इंजिन हँगिंग आहे. तर स्ट्रेस मेंबर मध्ये स्ट्रेस मेंबर इन मोटरसायकल दिसते हे फ्रेम, ही फ्रेम आहे, या फ्रेम मध्ये इथं इंजिन हँगिंग केलेलं असतं, इंजिन हँगिंग केलेलं असतं. तर इन अ स्ट्रेस मेंबर द इंजिन इट सेल्फ फॉर्म्स अँड इंटिग्रल पार्ट ऑफ द फ्रेम. बघता येतं आधीच्या सगळ्या एक्झाम्पल्समध्ये, आधीचे आपण जे बघितले एक्झाम्पल सिंगल क्रॅडल डबल क्रॅडल, त्यामध्ये इंजिनसाठी पॅसेज होता, त्या पॅसेजमध्ये इंजिन बसायचं, पण इथं काय होतंय तर इंजिन इट सेल्फ वर्क ॲज अ फ्रेम. आता ही अशी एवढी फ्रेम आहे तर इथं हे सुद्धा इंजिन बसणार. ह्या इथं डुकाटी जी व्हेइकल आहे दिसतंय तुम्हाला, ही फ्रेम झाली, फ्रेमच्या खाली इथं इंजिन बसवलेलं आहे, इंजिन हे फ्रेम म्हणून वर्क करत आहे. हिअर इट लुक्स लाईक जॉ होल्डिंग
एन ऑब्जेक्ट और अदरवाइज द इंजिन इज स्ट्रक्चरल पार्ट एंड लोड बेरिंग कंपोनेंट सस्पेंडेड विद द हेल्प ऑफ बोल्ट्स। म्हणजे हे जे इंजिन आहे इथं सपोर्ट दिलेला असणार बोल्ट्स नट बोल्ट्स नाही, इंजिनवर आपण नट बोल्ट्स नाही याला कनेक्ट करणार आहे आणि ते हँगिंग स्वरूपामध्ये इथे तुम्हाला दिसणार आहे। द इंजिन नेवर रेस्ट इन साइड द फ्रेम लाईक प्रिवियस वन। मॉडर्न डेज स्पोर्ट बाईक अँड क्रूजर्स आर मोस्टली ऑफ धिस काइंड। म्हणजे आधी मागच्या आपण स्लाईडमध्ये बघितलं की इंजिन जे फ्रेमवर रेस्ट होत होतं त्या फ्रेमच्या आतमध्ये बसायचं, पण ह्यामध्ये काय आहे इंजिन ॲज स्ट्रेस मेंबरमध्ये, तर इंजिनच जे आहे इंजिन काय होणार आहे ॲज अ फ्रेम म्हणून तुमचं वर्क करणार आहे, इंजिन तुमचं फ्रेम म्हणून वर्क करणार आहे आणि त्या तो कशावर रेस्ट होणार नाही, तो नटबोल्टनी तो ह्या फक्त ह्या सपोर्ट केलेला असणार आहे, हँग केलेला असणार आहे, त्या म्हणून त्याला म्हणतो इंजिन ॲज अ स्ट्रेस मेंबर। ते आणि जे स्ट्रेस असणार आहे जो लोड असणार आहे तो इंजिनवर सुद्धा त्या नटबोल्ट थ्रू पडणार आहे। लास्ट वन इज द ट्विन स्पेअर फ्रेम। द ट्विन स्पेअर फ्रेम इज ऑल्सो नोन एज द पेरीमीटर फ्रेम। म्हणजे ह्याच फ्रेमला दुसरं नाव आहे पेरीमीटर फ्रेम। ट्विन स्पेअर फ्रेम हँग्स द इंजिन इन बिटवीन द टू बीम्स टू अटेन द शॉर्टेस्ट डिस्टन्स पॉसिबल बिटवीन द हेड ट्यूब अँड स्विंग आर्म पिवोट। इट गिव्ज मोर स्टॅबिलिटी अँड बिहेव्स रिजिडली ऍट हाय स्पीड ऍट हाय लीन अँगल्स अँड अंडर हेवी ब्रेकिंग। आतापर्यंत जेवढे आपण फ्रेम्स बघितल्या सिंगल क्रॅडर डबल क्रॅडर त्यानंतर इंजिन ॲज अ स्ट्रेस मेंबर, ह्या सगळ्यांपेक्षा ॲडव्हान्स जर म्हणलं तर हे आहे ट्विन स्पेअर फ्रेम। रिझन काय आहे तर हे इंजिन जे आहे इंजिन ह्यामध्ये हँग केलेलं आहे, इंजिन ह्यामध्ये हँग केलेलं आहे आणि ह्यामध्ये दोन मेंबर महत्वाचे आहेत, ते आहेत हे जे साईडला दिसत आहेत दोन मेंबर्स मेन बीम अँड मेन बीम, ह्या ह्या ह्याच्यामध्ये तुमचं इंजिन जे आहे ते हँग केलेलं असतंय। त्याचबरोबर जे इथं दोन पॉईंट्स आहेत हेडस्टॉक आणि स्विंग ऑन पिवोट, या दोन्हीचे डिस्टन्स कमीत कमी ठेवलेलं असते का, तर जेणेकरून तुम्ही जेव्हा रेसिंग करणार आहे गाडीचं रेसिंग करणार आहे किंवा तुम्ही टिल्ट करणार आहे, रेसिंग गाड्या तुम्ही बघताय की थोड्या अँगलमध्ये टिल्ट करतायत टर्न घेण्यासाठी वगैरे, तर ते बॅलन्सिंग किंवा जे स्टॅबिलिटी चांगली मिळवण्यासाठी हे हेडस्टॉक आणि जे स्विंग आर्म पिवोट आहे यातलं डिस्टन्स कमीत कमी ठेवलेलं असतं। ही जी फ्रेम दिसते ही ट्यूब्युलर किंवा सॉरी ट्यूब्युलर नाही तर ही रेक्टॅंग्युलर फ्रेम येते आणि हे सुद्धा जसं आधी सांगितलं तसं हे अल्युमिनियमचं मटेरियल असते। आधीच्या जे ट्यूब्युलर फ्रेम्स होत्या सिंगल क्रेडर डबल क्रेडर हे स्टीलचं होतं, हे जे आहे ट्विन स्पेअरमध्ये हे तुमचं अल्युमिनियममध्ये येतं, आधीच्या स्टीलच्या होत्या आणि हे अल्युमिनियममध्ये येतं। ह्यामध्ये पाच पॉईंट्स असतात, त्या पाच पॉईंटवर तुमचं इंजिन काय केलेलं असते माउंट केलेलं असते। ह्या फ्रेमच्या खाली पाच पॉईंट्स असणार आहेत, हे जे पाच पॉईंट्स असतात या पाच पॉईंटवर इंजिन तुमचं हँग केलेलं असतं। तर मेन ॲडव्हान्टेज जे आहे हे ट्विन स्पेअर फ्रेमचं तर हँडलिंग, हँडलिंग ह्याचं एकदम इझिली आहे, स्टॅबिलिटी ह्याची चांगली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जसं मी सांगितलं ही रेसिंग बाईकसाठी वापरलं जातं। रेसिंग बाईक तुम्ही बघताय एकदम अँगलवर टिल्ट केल्या जातात किंवा सडन ब्रेकिंग असतं त्यामध्ये, सडन ब्रेकिंग असतं शॉक्स असतात, त्या सगळ्या कंपॅरिझन करता हे जे ट्विन स्पेअर फ्रेम आहे हे ॲडव्हान्स फ्रेम आहे आणि ह्यामध्ये हँडलिंग तुमची स्टॅबिलिटी हे सगळं चांगलं मिळतंय। तर काय आहे तर ह्यामध्ये मेन आहे हेडस्टॉक आणि स्विंग आर्म पिवोट मधले ह्यामध्ये डिस्टन्स आहे कमीत कमी ठेवलं जातं जेणेकरून ह्याचं स्टॅबिलिटी चांगली मिळाले। इंजिन जे येतं ते हँगिंग स्वरूपात असतं, पाच पॉईंटवर ते तिथं माउंट केलेलं जातं। तर हे झालं स्विंग आर्म और ट्विन स्पेअर फ्रेम। These are the three questions for your second assignment. These three questions you have to complete and submit through WhatsApp within 2 days. If you have any question, you can call me anytime, or also you can text me, or also you can message me on WhatsApp in by personally or in group. So if you have any query, please contact and complete these assignments. Thank you.